मित्रांनो, असेही काही ॲक्टर्स असतात जे एखाद्या भूमिकेसाठी संपूर्ण जीव ओतून ते कॅरेक्टर अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही ॲक्टर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी रिअल लाईफमधील व्यक्तींची भूमिका त्यांच्या दिसण्यापासून ते अगदी चालण्या बोलण्यापर्यंत हुबेहूब साकारली व ती व्यक्ती आपल्या ॲक्टिंग स्किलच्या जोरावर सिनेमाच्या माध्यमातून जिवंत गेली. असे खूप सारे ॲक्टर्स आहेत, पण त्यापैकी या व्हिडिओमध्ये आपण टॉप 7 ॲक्टर्स जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सत्यामामनी नभे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. नंबर 7, जितेंद्र जोशी. जितेंद्र जोशींनी तुकाराम या सिनेमात संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली होती. नेहमी विलन किंवा निगेटिव्ह रोल साकारणाऱ्या जितेंद्र जोशींनी या सिनेमात मात्र तुकाराम महाराजांच्या भूमिकेत खूपच उत्तम काम केलं आहे. त्यांच्या तुकाराम महाराजांच्या लुकपासून ते त्यांची अभंग बोलण्याची पद्धत, त्यांची इमोशन्स व्यक्त करण्याची पद्धत त्यांनी त्यांच्या ॲक्टिंगच्या जोरावर अगदी हुबेहूब साकारली. त्यांनी या फिल्मच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज पुन्हा एकदा जिवंत केले. देशपांडे, माझा घराणा माझ्यापासूनच सुरू होतं. नंबर 6, राहुल देशपांडे. राहुल देशपांडेंनी याच वर्षी रिलीज झालेल्या मी वसंतराव या चित्रपटात वसंतराव देशपांडेंची भूमिका साकारली. ख्यातनाम गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. वसंतराव देशपांडे यांच्या भूमिकेत त्यांचा नातू अर्थात गायक राहुल देशपांडे पाहायला मिळतात. गायकीमागे दडलेल्या या अभिनेत्याने आपल्या अभिनयातून वसंतराव आपल्या डोळ्यासमोर उभे केले. त्यांच्या अभिनयामुळे या सिनेमात जान आली असं म्हणता येईल. भलेही हा सिनेमा एवढा चालला नाही, पण खरंच या भूमिकेसाठी राहुल देशपांडेंचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या आई बहिणींची आपण इज्जत करतो तशीच त्यांनी केली. गलती आपल्या पोरांची, त्यांच्या कानपट्या फोडण्याऐवजी तू याला ठोकायला निघालास. डॅडी पण त्यांनी चुकीला माफी नाही. नंबर 5, मकरंद देशपांडे. मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ अशा अनेक भाषांतील चित्रपटात आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे मकरंद देशपांडे. मकरंद देशपांडेंनी दगडी चाळ या सिनेमात अरुण गवळी म्हणजेच डॅडींची भूमिका साकारली होती. डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीर यष्टी, एकंदरीत अशी भूमिका असणारे डॅडी मकरंद देशपांडेंनी अगदी हुबेहूब साकारले. त्यांचा चुकीला माफी नाही हा डायलॉग विशेष गाजला. जय शंभू नारायण. त्यांची हीच भूमिका आता पुन्हा एकदा आपल्याला दगडी चाळच्या सिक्वेलमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. जाऊन सांग तुझ्या त्या दिल्लीतल्या बापाला पेडगाव लय हलका फटका होता. दक्षिण दिग्विजयाचा मोठा झटका अजून बाकी. नंबर 4, प्रवीण तरडे. मराठी चित्रपटांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारे अभिनेते दिग्दर्शक म्हणजे प्रवीण तरडे. प्रवीण तरडेंनी सरसेनापती हंबीरराव या सिनेमात हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारली. तुटून पडला जरी हात नाही सोडली तलवारीची साथ अशी ज्यांची महती सांगितली जात असे हंबीरराव मोहिते म्हणजेच राजेंच्या स्वराज्याचे सरसेनापती. भारदस्त देह, सावळा रंग, करारी भेदक नजर, तल्लक बुद्धी, हवेच्या गतीने ज्यांची तलवार गनिमांचा वेध घेते असे हंबीरराव प्रवीण तरडेंनी अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर उभे केले. प्रवीण तरडेंच्या या भूमिकेने सगळ्यांचीच मने जिंकली. नंबर 3, अजय पुरकर. अजय पुरकर यांनी पावनखिंड या ब्लॉकबस्टर सिनेमात वीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली. नेहमी छोट्या मोठ्या सहाय्यक भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर यांनी या भूमिकेत मात्र एक वेगळीच छाप उमटवली. प्रत्येक कलाकारासाठी एखादी भूमिका म्हणजे परकाया प्रवेश असतो. अजय पुरकर यांनी फक्त बाजीप्रभू साकारले नाहीत तर हा झंझावात ते खऱ्या अर्थाने जगले. त्यांनी या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत सिनेमात दिसून येते. आपण कधीही बाजीप्रभू देशपांडे किंवा हंबीरराव मोहिते पाहिले नाहीत, पण ते असेच असतील याची जाणीव या अभिनेत्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर करून दिली आणि त्यांचा इतिहास व पराक्रम घराघरात पोहोचवला. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. नंबर 2, सुबोध भावे. सुबोध भावे हे असे अभिनेते आहेत जे कोणतीही भूमिका साकारताना त्या भूमिकेला जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. सुबोध भावेंनी अनेक बायोपिकमध्ये काम केलं आहे. त्यांनी लोकमान्य एक युग पुरुष या सिनेमात लोकमान्य टिळकांची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली. टिळक म्हटले की करारी नजर, वक्तृत्व शैली, त्यांच्या आवाजाचा आणि एकूणच देहबोलीचा अभ्यास असे आव्हान त्यांनी अगदी उत्तमरित्या पेलले.
अगदी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींशी गाठीभेटी घेत त्यांनी टिळक समजून घेतले. या फिल्ममधील टिळकांच्या भूमिकेचे सर्वत्रच कौतुक झाले. तसेच बालगंधर्वांच्या आयुष्यावरील बायोपिक बालगंधर्व या सिनेमात त्यांनी बालगंधर्वांची भूमिका साकारली. नाट्यसंगीताची बैठक स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही वेशामधला सहज वावर, तसेच बालगंधर्वांच्या लहान लहान लगबी त्यांनी त्यांच्या ऍक्टिंगच्या जोरावर अगदी हुबेहूब साकारल्या. आणि माझ्या नावाच्या आधी लागतं नंतर नाही, या थिएटरचा लांगा फक्त एक आहे, मी आहे मी. एवढंच नाही तर त्यांनी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमात सुद्धा ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली. गोरा चेहरा, निळे डोळे, कुरळे केस आणि संवादावरची पकड अशी डॉक्टरांची शैली त्यांनी अचूक हेरली व त्याच ताकदीने सादर देखील केली. गद्दारांना क्षमा नाही, हा माझा शब्द आहे आणि माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष. नंबर एक, प्रसादोग. मराठीत पहिल्यांदाच एवढा सुपर डुपर हिट झालेला बायोपिक म्हणजे धर्मवीर. या सिनेमात धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका अभिनेते प्रसादोग यांनी साकारली. सिनेमातील प्रसादोग यांचा लूक आनंद दिघेंशी जवळजवळ 98% मॅच करतो. भल्याभल्यांनी प्रसादच्या या लूकबाबत चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. अनेकांना असे वाटले की हे प्रसादोग नाहीत तर खुद्द आनंद दिघेच आहेत. याचं कारण म्हणजे या भूमिकेसाठी प्रसादोग यांनी घेतलेली मेहनत. त्यांनी अनेक लोकांशी भेटून संवाद साधून दिघे साहेब समजून घेतले व त्याप्रमाणे त्यांची देहबोली अगदी हुबेहूब साकारली. त्यांनी साकारलेले आनंद दिघे लोकांच्या मनाला भिडले. सिनेमात केलेल्या या उल्लेखनीय कामासाठी त्यांना कैलासवासी शाहीर दादा कोंडके स्मृतिगौरव सन्मान हा पुरस्कार मिळाला आहे. प्रसादोग यांनी साकारलेली ही भूमिका लोकांच्या कायमच लक्षात राहील. तर हे एवढेच कलाकार नाहीत तर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी रिअल लाईफमधील कॅरेक्टर अगदी हुबेहूब साकारले. जसे की नाना पाटेकरांनी साकारलेले डॉक्टर प्रकाशबाबा आमटे. आदिवासी कधी जन्मला कधी मेला कोणाला काहीच नाही त्याचं. खरं तर तुम्ही त्याला विचारायला पाहिजे तू माणूस आहेस का. तेजस्विनी पंडितने साकारलेली सिंधुताई सपकाळ यांची भूमिका. सागर देशमुख, विजय केंकरे आणि पुष्कराज चिरपुटकर यांनी साकारलेले पु ल देशपांडे या भूमिका देखील तितक्याच दर्जेदार होत्या. तुम्हाला यांपैकी कोणी साकारलेली भूमिका सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.